नमस्कार मी वासंती विभांडिक मॉडर्न हायस्कूल शिवाजीनगर पुणे येथे शिक्षिका आहे मी आज आपणास मोजमापनाची एकके हा घटक विद्यार्थ्यांना कसा शिकवला याबद्दल माझे अनुभव सांगणार आहे हा घटक शिकल्यानंतर विद्यार्थ्यांना मोजमापनाची एकके सांगता येतील व ती योग्य एकके निवडता देखील येतील हा विषय शिकवताना कृतीयुक्त अध्यापनाचा वापर केल्यास विद्यार्थी मोजमापनाची सूत्र व्यापक पद्धतीने समजू शकतील हा धडा शिकताना विद्यार्थ्यांना दशांश अपूर्णांक ग्रॅम किलोग्रॅम मीटर लिटर किलोलिटर अशा पद्धतीने या सगळ्या एककांची माहिती असणं आवश्यक आहे चला तर मग बघूयात हा धडा मी वर्गात कसा शिकवला ते वर्गात प्रथम मी विद्यार्थ्यांना त्यांच्या सभोवताली असणाऱ्या सर्वात छोट्या व सर्वात मोठ्या वस्तूंचं निरीक्षण करायला सांगितलं यासोबतच घन व द्रव पदार्थ आपण कशा पद्धतीने मोजू शकू याबद्दल प्रश्न विचारले त्या आधारे आपल्याला विद्यार्थ्यांच्या मनातील शंका कुशंका समज गैरसमज हे समजू शकतील त्यांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी आपण पुढील कृती या करणारच आहोत त्या जोडीला आपल्याला हवे असल्यास आपण काही प्रश्न देखील विद्यार्थ्यांना विचारू शकतो वस्तूंची लांबी तुम्ही सांगू शकाल का दूध विकत घेताना तुमची आई कोणत्या प्रमाण एककाचा का वापर करते या गोष्टींचे मोजमाप कुठे करावे सुताराकडे पेट्रोल पंपावर किराणा दुकानात की आणखी कुठे आता आपण आपली पहिली कृती पाहणार आहोत तुम्ही विद्यार्थ्यांना गटात भाज्या वाटून त्यांची लांबी मोजण्यास सांगू शकता यासाठी तुम्हाला लागणार आहे दोन फरसबी काही भेंडी किंवा इतर उपलब्ध भाज्या विद्यार्थी पट्टीच्या साहाय्याने भाज्या मोजून त्यांची वहीत नोंद करतील आपण केलेल्या कृतींमधून तयार झालेल्या तक्त्यात मिली आणि सेंटीमीटर यामधील संबंध आपण विद्यार्थ्यांना सांगू शकतो आणि या तक्त्यावरून त्यांच्यातला परस्पर संबंध आपण फळ्यावरही दर्शवू शकतो ही संकल्पना दृढ झाल्यानंतर आपण काही कृती घेऊ शकतो जसे काही वस्तू आपण त्यांना मोजण्यास देऊ शकतो वजन काटे तराजू माहितीची वजने साधी पट्टी फूटपट्टी मीटरपट्टी मोजपट्टी यांची सोय करून ठेवावी आणि वर्गातील शक्य तितक्या वस्तूंची वजन आणि लांबी मोजण्याची कृती तुम्ही फावल्या वेळात घेऊ शकतात चला तर मग बघूयात आपली पुढची कृती या कृतीसाठी तुम्हाला लागणार आहे कागदी कप फूटपट्टी दोरा कात्री प्रथम दोन्ही कपांच्या तोंडाशी तीन लहान भोके पाडा पट्टीच्या बरोबर मध्यभागी एक भोक पाडा कपाच्या भोकातून दाखवल्याप्रमाणे दोरा ओवा आणि तो एकत्र बांधा पट्टीच्या भोकातून सुद्धा एक दोरा ओवा आता कप अशा प्रकारे अडकवा की पट्टी अगदी आडवी संतुलित अशी राहील हा तुमचा तराजू तयार झाला याचा वापर करून विविध वस्तूंचे वजन मोजता येईल विद्यार्थ्यांना किलोग्रॅम आणि ग्रॅम तसेच लिटर व मिलीलिटर यांची संकल्पना समजावून सांगा तसेच त्यांना घन व द्रव यांचे मापन करताना त्यांची वेगवेगळी एककं कशी वापरता येतील याबद्दल माहिती द्या मिली हेक्टा डेका यामध्ये रूपांतर करणारे एखादे गणित तुम्ही त्यांना सोडवून देऊ शकता या प्रकारे पुस्तकातील संकल्पना व रोजच्या जीवनातील गणित याचा संबंध विद्यार्थी जोडू शकतील व गणिताबद्दल कुतूहल व आवड त्यांच्यात निर्माण होईल यासाठी तुम्ही रूपांतरणाचा एखादा तक्ता वर्गात लावू शकता व सरावासाठी रूपांतरणाची काही गणितंसुद्धा सोडवून घेऊ शकता कृतीयुक्त अध्यापनासाठी पाठाचे नियोजन अशा पद्धतीने केलेले आहे आपणास हवे असलेले बदल आपण यात करू शकता आपण पाहिलेल्या कृतींसाठी वापरलेलं साहित्य हे अगदी सहज उपलब्ध होणारं आणि कमी किमतीचं आहे परंतु आपणास हे साहित्य मिळत नसल्यास आपण पर्यायी साहित्य वापरू शकता आपणासही गणिताचा पाठ शिकवण्यासाठी अशा पद्धतीने कृतीयुक्त अध्यापन उपयोगी ठरेल आणि विद्यार्थ्यांना देखील ते खूप आवडेल धन्यवाद